सोयाबीन पिकापासून एक विक्रमी उत्पादन घेण्याचा निश्चय आपण केलेला आहे. एकरी आपण आता बघतोय की 18 ते 20 क्विंटल पर्यंत आपल्या या प्लॉटमधनं उत्पादन आपल्याला मिळणार आहे. तर आपण सुरुवातीपासूनच बघूयात की काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त सोयाबीन पिकापासून विक्रमी उत्पादन घेता येईल. नमस्कार, मी ऋषिकेश जयसिंग ढाणे. सध्या आपण बघतोय की 4 एकर क्षेत्रामध्ये आपण सोयाबीन या पिकाचं प्रॉपर व्यवस्थापन केलं आहे. सोयाबीन पिकापासून एक विक्रमी उत्पादन घेण्याचा निश्चय आपण केलेला आहे. तर आपण सुरुवातीपासूनच बघूयात की काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त सोयाबीन पिकापासून विक्रमी उत्पादन घेता येईल. तर सुरुवातीपासून सांगायचं झालं तर आपण एकतर जमिनीची उभी आडवी खोल नांगरट करणं गरजेचं आहे. नांगरट केल्यानंतर लगेच चांगल्या पद्धतीचे सेंद्रिय खतं त्या जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे की सेंद्रिय खतांच्या माध्यमातून जमिनीचा पीएच मेंटेन राहील, ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन राहील आणि पिकाला लागणारे एलिमेंट्स आपल्याला पुरेशा प्रमाणात त्या पिकाला देता येतील. जमीन नांगरट केल्यानंतर प्रथम आपल्याला 3 फुटी सरी तयार करायची. तर आपण ज्यावेळी सरी तयार करतोय ती एकतर 3 फुटी करणं गरजेचं आहे, 3.5 फुटी असेल तरी पण चालतंय आणि सरीच्या दोन्ही आपल्याला 2-2 दाणे टोकून आपण सध्या लागवड केलेली आहे. तिथंच ठिबकच्या लॅटरल अंतरून पाणी व्यवस्थापनासाठी पण भविष्यात पाणी देण्यासाठी पण आपण ठिबक सिंचनाचा ठिबकचं लॅटरल वापरून आपण पाणी व्यवस्थापनासाठी ती सोय केलेली आहे. काही क्षेत्रामध्ये मायक्रो स्प्रिंकलरचा वापर केलेला आहे. त्याच्यानंतर 3 फुटाच्या सरीमध्ये वरंब्याच्या बगलेमध्ये दोन्ही बाजूला 2-2 दाणे 1 फूट अंतरावर अशा पद्धतीने आपण टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड केलेली आहे. अच्छा, कोणकोणत्या खतांचा वापर केला तुम्ही यासाठी? नक्कीच, तर सुरुवातीला आपण रासायनिक खतामध्ये DAP या खताचा वापर केलेला आहे. तसेच जमीन तयार करताना हे एकतर तेलबिया वर्गीय पीक असल्यामुळं महाजन बेनसल्फ किंवा बेंटोनिंडल सल्फर या वर्गातल्या खत एकरी 10 किलो या प्रमाणात आपण वापरलेलं आहे की ज्या माध्यमातून आपल्याला भविष्यात गंधकाची कमतरता त्या पिकाला जाणवणार नाही आणि तेलबिया वर्गीय पीक असल्यामुळे आपल्याला चांगलं उत्पादन मिळायला निश्चितच मदत होणार आहे. मला सांगा, बियाणे टोकण्यापूर्वी काही बीज प्रक्रिया केली होती का? हां, तर आता आपण काय करतोय की ज्यावेळी आपण एखाद्या पिकाचं प्रॉपर उत्पादन घेतोय तर पहिल्या सुरुवातीपासून त्याचं व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा उत्पादन वाढीमधला महत्त्वाचा टप्पा आहे. सोयाबीनचं वरची स्किन पातळ असते, त्याच्यामुळं बीज प्रक्रिया करताना ओली बीज प्रक्रिया करताना ते जास्त ओलं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रायझोबियम आणि PSB म्हणजे फॉस्फरस सोलिबिंग बॅक्टेरिया ह्या दोन्ही गोष्टींची सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण त्याला चांगल्या जीवाण संवर्धकांचा वापर करून त्याला एक चांगली बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. अच्छा, मग मला आता सांगा की सोयाबीन सर्वत्रच घेतलं जातं तर असं कोणती अशी विशेष अशी जाती आहे का, प्रजाती की त्याच्यातून उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळेल? जातींबाबतीत सांगायचं झालं तर खरं तर चांगल्या दर्जेदार जाती निवडणं उत्पादन वाढीमध्ये एक महत्त्वाचा रोल ठरतो. आपण सध्या बघतो हे फुली किमया 753 हे वाण आहे, ह्याला भरपूर उत्पादन मिळते, थांबेरा प्रतिबंधक आहे किंवा आणि कुठल्या रोगांनासुद्धा बळी पडत नाही. त्याच्याचबरोबर आपण काही दिवसा काही गेल्या वर्षापूर्वी की फुले अग्रणी या जातीचा प्रयोग केला होता तो सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेला आहे. MSS 1188 किंवा MAS 71 हे सुद्धा चांगले उत्पादन देणारे वाण आहेत. त्याचप्रमाणे KDS 726 म्हणजेच फुले संघम हा सुद्धा एक चांगलं उत्पादन देणारा सोयाबीनचा वाण आहे. अच्छा, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना सतत असतो ते म्हणजे पाण्याचा, तर तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करत असता? बऱ्याचदा असं होतं की कोरडवाहू शेती कोरडवाहू पिकं शेतकरी त्याच दृष्टीनं बघतात की आता पेरूया आणि मग पावसावरती निसर्गावरती अवलंबून राहतात.
तर बऱ्याचदा पेरणी केल्यावर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सुद्धा पाण्याची ओढ बसती, पिकाच्या वाढीवरती अनिष्ट परिणाम होतो. आणि महत्त्वाचा बऱ्याचदा असं होतं की शेंगा भरताना किंवा फुलोरा अवस्थेमध्ये पावसाचा ताण बसला तर आपलं उत्पादन अगदी पन्नास टक्क्यापर्यंत घटतं आहे. तर हे टाळण्यासाठी आपण पूर्वनियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण ठिबक सिंचनाचा वापर करणं खरंच गरजेचं आहे. मायक्रो स्प्रिंकलर शक्य असेल तर मायक्रो स्प्रिंकलरसुद्धा आपण त्या पिकाला टोकन केल्यानंतर लगेचच किंवा पेरणी केल्यानंतर लगेचच जोडणी करून ठेवणं गरजेचं आहे. मला सांगा, तण नियंत्रणासाठी तुम्ही काय काय उपाययोजना? हां, तर आता बऱ्यापैकी शेतीमधली मुख्य समस्या आहे तण, की तण वाढणं किंवा तणांच्या अतिरिक्त वाढीमुळं किंवा त्याचा तो मजुरी खर्च बिर्च या सगळ्या गोष्टी झाल्यात. तर आपल्याला सोयाबीन पेरल्यानंतर ऑक्सिफ्लोरोफिन म्हणजेच गोल किंवा गॅलिगन या वर्गातलं तण असं 48 तासाच्या आत जर आपण स्प्रे केलं तर आपल्याला बऱ्यापैकी तणांवर चांगला कंट्रोल बसतो. 1 महिन्याभरापर्यंत तण येत नाहीत. समजा तुम्हाला कधी असं वाटलं की चला 1-2-3 आपण पावसानंतर 2-3 पाळ्या झाल्यात, आपल्या मशागतीच्या पाळ्या झाल्यात आणि सुरुवातीला तण त्रास देणार नाही, तर आपण गोलची फवारणी टाळली तरीसुद्धा चालेल. आपण 31व्या दिवशी डायरेक्ट दुसऱ्या एका तणनाशकाची फवारणी करू शकतो. आपण सोयाबीनच्या वाढीच्या काळामध्ये 30 दिवसानंतर आपल्याला असं वाटलं की जास्त तण आहेत तर आपण फिजिप्लेक्ससारखे तणनाशकसुद्धा त्यामध्ये वापरू शकतो. मला सांगा, सोयाबीन वाढीच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करता? एकरी आपण आता बघतोय की 18-20 क्विंटलपर्यंत आपला या प्लॉटमधनं उत्पादन आपल्याला मिळणार आहे. तर याकरता आपल्याला फार कुठलं मोठं रॉकेट सायन्स लावायची गरज नाही. तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पेरणी केल्यानंतर आपलं पीक ज्या वेळेला सरासरी 15-18 दिवसाचं असेल त्यावेळी 19-19-19 हे सोल्युबल खत आपण 100 ग्रॅम प्रतिपंप या पद्धतीनं घेऊन फवारायचे. त्यामध्येच एखादं चांगलं टॉनिकसुद्धा आपण घेऊन फवारू शकतो. अन्नद्रव्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर परत सेकंड टप्प्यामध्ये आपण वाढीचा काळ बघून सुरुवातीला 12-61-0 आणि त्याच्याबरोबर एखादं टॉनिक असा स्प्रे घेऊ शकतो. त्याच्यात त्याचबरोबर एक वेगळा पंपामध्ये तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण 12-61-0 आणि त्याच्याबरोबर एखादं चांगल्या दर्जाचं सीवीड बेस असणारं एखादं टॉनिक फवारू शकतो. त्याचबरोबर एखादं सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक फेरस मॅग्नेस कॉपर बोरॉन असे एलिमेंट्स असणारं फवारू शकतो. पण ते त्या पंपात न घेता त्याचा वेगळा पंप करणं किंवा वेगळ्या माध्यमातून ते फवारणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेंगा भरण्याच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी 0050 एक स्प्रे घेणं गरजेचं आहे. प्रतिपंप 100 ग्रॅम 0050 हा घटक घेऊन आपण फवारणी केली तर आपल्याला उत्पादन वाढीमध्ये निश्चितच चांगला बदल जाणवेल. अगदी प्रत्येक दाना MM जरी वाढला तरी ऑल ओव्हर क्षेत्रामध्ये आपलं उत्पादन वाढीमध्ये निश्चितच त्याचा आपल्याला चांगला बेनिफिट होऊन दिसून येईल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची समस्या शेतकऱ्यांची कीड. तर कीड रोग नियंत्रणासाठी काय करतात? कीड रोगांबाबतीत सांगायचं झालं तर बऱ्यापैकी समजा ज्या भागामध्ये सोयाबीन पीक एकदाच घेतलं जातं किंवा कमी प्रमाणात घेतलं तिथं तेवढा कीड रोगांना कीड रोगांचा तेवढा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही. तरी पण आपल्याला सुरुवातीच्या ठिकाणी काही भागामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसतो. त्याच्यासाठी आपण क्लोरोपायरिपॉसची स्प्रे फवारणी घेऊ शकतो किंवा अगदीच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये निमार्क किंवा नीम ऑइलचा किंवा फिश ऑइल बेस काही कीटकनाशकांचे आपण स्प्रे घेऊ शकतो. त्याच्याच पुढे जाऊन आपल्याला कुठं मावा थ्रिप्सचा वगैरे अटॅक वाटला तर सोलोमनसारख्या औषधाचा पण आपण स्प्रे घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यात बेसिकली पाणी खाणाऱ्या पाणी गुंडाळणाऱ्या अळ्यांसाठी सुद्धा आपण त्या पद्धतीच्या कीटकनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. अजून पुढे जाऊन सांगायचं झालं तर बऱ्यापैकी रस्ट किंवा तांब्या रोगाला हे पीक बळी पडते आपण बघतोय. तर तांब्या रोगाचं नियंत्रण करणं खरं तर गरजेचं आहे. तांब्या प्रतिबंधक वाण आपण लावणं गरजेचं आहे. तांब्याचं पान आपण तांब्या ओळखायचं झालं तर तांब्याचं पान आपण एखादं तोडलं तांब्या आलेलं तर त्याचं झटकलं तर हातावर त्याचे धूळ उडते त्याची त्या विशिष्ट कलरची. तर हेक्झाकोनेझॉलच्या स्प्रेच्या माध्यमातून आपण तांब्या रोगाला अटकाव आणू शकतो किंवा प्रोपेकोनेझॉलच्या माध्यमातून सुद्धा आपण तांब्या फवारण्या देऊन तांब्या रोगावर कंट्रोल मिळवू शकतो. प्रकाश कंपनीचं मळणी मशीन आहे. सोयाबीन थोडं काढायला ओलं असेल तरीसुद्धा हे चांगल्या पद्धतीने मळणी करते आणि शेतकऱ्यांचा वेळ चांगल्या पद्धतीने वाचवते.